बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं आज व्हिजिट आहे आणि एकंदरीत कामाचा आढावा उर्वरित कामांची त्याचा जे काही कामं पेंडिंग आहेत त्याचा आढावा आणि युद्ध पातळीवरती कामं झाली पाहिजेत यासाठी या भागातील जे आमचे काम करणारे इंजिनियर असतील कामगार असतील त्यांच्याबरोबर चर्चा असं एकंदरीत समृद्धी महामार्गाचा एक आढावा आजच्या या बैठकीमध्ये ठेवलेला आहे. कधीपर्यंत सुरू होईल पहिला टप्पा? पहिला टप्पा मे मध्ये सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री महोदयांचं देखील तसाच प्रकारचा आग्रह आहे. यशवंत जाधवांच्या डायरीमध्ये एक नोंद आहे, आयकर विभागाने सांगितलं आहे, मातोश्री अशी नोंद आहे, 250 रुपये नाही, या बाबतीत मला माहिती नाही. सर अभी इस बात की मुझे जानकारी नहीं है आणि जे काही सध्याच्या परिस्थितीमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचं जे काही चौकशा सुरू आहेत, खरं म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणा ज्या आहेत त्या खरोखर जे कोणी दोषी असतील भ्रष्टाचारी असतील त्यांची चौकशी जरूर केली पाहिजे, परंतु ते राजकीय सूड भावनेपोटी अशा प्रकारची कारवाई कोणालाही कोणीही करणं उचित नाही, एवढंच मी या प्रसंगी. राजू शेट्टी म्हणाले केंद्रीय जांच यंत्रणा जो है वो सही में जो भ्रष्टाचारी है गुनाहगार है उनकी जांच करनी चाहिए, लेकिन बिना वजह कोई भी राजकीय मतलब जो पॉलिटिकल रेवल है उसमें वो ध्यान में रखते हुए ऐसे कोई कार्रवाई करना उचित नहीं है. ये लोकशाही में ये ठीक नहीं है. सर राजू शेट्टी आज मना ले नहीं, देखिए जो दोषी है उसकी जांच होनी चाहिए, लेकिन कोई भी पॉलिटिकल हेतु रखते हुए ऐसा करना उचित नहीं है. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.